आणि यानंतर आपण थेट जाऊयात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सध्या बोलतात. संवाद काय कोणी साधला नाही, परंतु काल महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आशा होती परवा जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत सांगितलं असं वाटलं होतं, परंतु पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी आणि गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत आणि महाराष्ट्रात एक मोठा लढा उभा आहे याबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्लीला जाऊन आरक्षणाबाबत सांगितलं असेल तर मग पंतप्रधानच जाणून बुजून काल बोलले नाहीत का अशी पण शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान काल पंतप्रधानांनी कसल्याही प्रकारचा मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही, याचा अर्थ असा होतो की त्यांना एकतर सांगितलं नाही आणि सांगितलं असेल तर त्यांनी जाणून बुजून हा विषय काल त्यांच्या बोलण्यात घेतला नाही ही मराठ्यांमध्ये एक संभ्रम आहे आणि शंका पण आहे. पंतप्रधानांना आता गोरगरिबांची गरज राहिली नाही असं त्यातून महाराष्ट्रातली जनता आता अर्थ काढायला लागली. पंतप्रधानांनी काल विषय घ्यायला हवा होता, पण आता या दोन्ही बाजूच्या चर्चा सुरू आहेत. एकतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून पंतप्रधानांना सांगितलं नाही, किंवा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलंय पण पंतप्रधानांनी जाणून बुजून मराठा आरक्षणाचा विषय काल घेतला नाही. या दोन्ही शंकेपैकी एक शंका मराठ्यांच्या मनात 100% आणि महाराष्ट्रातल्या जनतेसुद्धा आहे, कारण इतक्या जवळ येऊन जर पंतप्रधान इतकं देशव्यापी आंदोलन सुरू असताना विषय घेत नाहीत याचा अर्थ असा होतो की त्यांनी जाणून बुजून घेतला नाही किंवा त्यांना सांगितला नाही. त्यांनी घेतला काय नाही घेतला काय मराठ्यांना काय फरक पडत नाही, परंतु समाज शांत यासाठी होता किंवा समाजाला असं वाटलं होतं की पंतप्रधान हा विषय आता हाताळतील आणि मुख्यमंत्र्याला किंवा महाराष्ट्रातल्या सरकारला सांगतील हा विषय मार्गी काढण्याबाबत, कारण मराठ्यांच्या मनात पंतप्रधानबद्दल काही पाप नव्हतं, मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी काही वाईट भावना नव्हती. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी वाईट भावना असती तर मराठ्यांनी त्यांचं विमानसुद्धा शिर्डीला खाली उतरू दिलं नसतं, पण मराठ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधानाचं विमान वरचेवरच लावलं असतं, शिर्डीला खालीसुद्धा उतरू दिलं नसतं, परंतु मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी वाईट भावना नव्हती, मराठ्यांची त्यांच्याविषयी चांगली भावना होती. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दो तिघंजणं 100% मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरीब मराठ्यांना आशा होती, परंतु आता पंतप्रधान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गोरगरिबांची गरज राहिली नाही असा कालपासून एक संदेश महाराष्ट्रात आणि देशात गेला आहे. हे सत्य मी सांगतो, हे सत्य अगोदर प्रत्येकाला वाटत होतं की पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत, पण आता त्यांनासुद्धा गोरगरिबांची गरज राहिली नाही. ठीक आहे, हरकत नाही, यांनी आमच्याकडून 30 दिवसाचा वेळ घेतला होता, आम्ही मराठ्यांनी यांना 40 दिवसाचा दिलता. यांना जर होणार नव्हतं मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला तर यांनी 1 महिन्याचा वेळ आमच्याकडून घ्यायला नको होता. यांनी सांगतानाच सांगायला पाहिजे होतं की 50 वर्ष देता का, कारण यांना त्यांच्या मनासारखा वेळ देऊ नये. यांना असं वाटतं की गोरगरीब मराठ्यांचं चांगलं होऊ नये, पोरांचं चांगलं होऊ नये, मराठ्यांच्या पोरांचं जर हे जर मोठे झाले तर मग कसं असं राज्य सरकारला वाटतं आहे, म्हणून मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये याच्यासाठी मोठं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी रचलं आहे, सरकारने रचलं आहे असं मराठा समाजाच्या मनात 100% आता शंका आहे. कारण तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला
आणि आरक्षण दिलं नाही याचा अर्थ सरकारसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षड्यंत्र रचलेलं आहे की मराठ्यांचे पोर मोठे होऊ नयेत। हे षड्यंत्र खरं आहे, हे जर खोटं असतं तर त्यांनीच वेळ घेतला होता कायदा पारित करण्यासाठी। त्या वेळेत त्यांनी आरक्षण दिलं असतं। सरकारनं आणखीन एक दुसरं षड्यंत्र सांगतो याचबरोबर दुसरं षड्यंत्र सांगतो। दुसरं षड्यंत्र असं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वतीनं सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब इथं आले होते। त्यांनी असं सांगितलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि आम्हाला थोडेसे दस्तऐवज जमा करू द्या, आम्ही 1 महिन्याच्या आत कायदा पारित करतो, 4 दिवसात तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर कायदा पारित केला तर कायदा चॅलेंज होईल, आम्हाला परत लोक नाव ठेवतील, फक्त एकच महिन्याचा वेळ द्या, जास्त देऊ नका, आम्ही 1 महिन्यात कायदा पारित करून तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण तुम्हाला देतो। मग दुसरं षड्यंत्र असं वाटतंय की तुम्हाला 1 महिन्याचा आम्ही वेळ दिला, जास्तीचं मराठ्यांनी 10 दिवस दिले, 1.25 महिन्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला दिला। मग 5,000 पुरावे समितीला मिळालेत आणि आता नवीनसुद्धा पुन्हा 5,000 मिळालेत। 10,000 पानाचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित करून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश का करत नाहीत? याचा अर्थ पुरावे असूनही तुम्ही मराठा समाजाच्या पोरांचं करिअर बर्बाद व्हायला पाहिजे, त्यांचं करिअर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे, म्हणूनच पुरावे असूनही तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही, त्याचा अर्थ असा होतो। सगळ्या बाजू आता तुमच्या अंगलोट आल्यामुळं, कारण वेळ तुम्ही घेतला ती अंगलोट तुमच्या बाजू आली सरकारच्याच, पुरावे मिळालेत आता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, तुम्ही देत नाहीत म्हणून तीही तुमच्याच अंगलोट बाजू आली, तुमच्याकडं आता तुम्हाला नाक नसल्यासारखं झालं, तुम्हाला आता नाक नसल्यासारखं झालं। मराठ्यांनी सगळ्या इच्छा तुमच्या पुऱ्या केलेल्या आहेत, तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलेल्या, तुम्ही पुरावे मागितले 5,000 पुरावे तुमच्या समितीला सापडले, 5,000 पुरावे हे आमच्या खाजगी अभ्यासकांना तुम्हाला सापडून दिलेत, 10,000 पुरावे झाले आणि जे समितीने काय 2-3 कोटी काय दस्तऐवज तपासलेत त्याच्यात नेमकं काय हे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला, आणखी त्याच्यात नेमकं काय हे तुम्ही आम्ही सांगितलं नाही, त्याच्यात शेती आहे, कुळंबी आहे, कुणबी आहे असे उल्लेखसुद्धा आहेत। तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की 1967 पुढचे पुरावे सोय दोन का, 1805 ते 1967 पर्यंत शोभा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉम्बे गॅझेटियरमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक असल्याचे पुरावे, असे हजारो पुरावे तरीही तुम्ही आरक्षण देत नाहीत, याचा अर्थ तुमचं षड्यंत्र आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, पुरावे सापडले तरी द्यायचे नाही, मराठा समाज मागास सिद्ध झाला तरी द्यायचं, मराठ्यांचे पोर मोठे झालेच नाही पाहिजे असं षड्यंत्र तुमचं दिसतंय। पण मराठे आरक्षण घेणार आहेत, तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत हे सुद्धा मराठे बघणार आहे। तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला वाटत असताना मान्य वान झोप येते, तुमचे पुढच्या 2-4 दिवसात झोप सुद्धा उडणार आहे, तुम्हाला मराठी झोपू देणार नाहीत, कारण सगळे पुरावे तुमच्याकडं,
तरी तुम्ही दिले नाहीत. आता याच्या पलीकडचा तिसरा मुद्दा सांगतो. दोन महत्त्वाचे सांगितले, हे मराठा समाजानं समजून घेतले, सरकार समजून घेईल एक दोन दिवसाच्या आत. पुराव्याची काहीच गरज नाही. 1967 ज्या ज्या जातीला आरक्षण दिलं त्या त्या जातीचे व्यवसाय आणि आमचे व्यवसाय एकच. 1967 ज्यांना ज्यांना आरक्षण दिले त्यांना व्यवसायावर आधारित दिले, त्यांचा आणि आमचा व्यवसाय एकच. त्या कायद्याच्या आधारावर शासन निर्णय करून मराठ्यांचा शासन निर्णय करून मराठ्यांना ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. दोन, विदर्भातल्या मराठ्यांचा आणि आमचा एकच व्यवसाय. ओबीसी बांधवांचा, माळी बांधवांचा आणि आमचा व्यवसाय एकच. त्यांनाही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले, कुठलाही कागदपत्र घेतलेले नाहीत, कोणचाही दस्तावेज जमा केले नाही, कोणचे पुरावे जमा केले नाहीत. मग त्यांचा आणि आमचा व्यवसाय पण एकच. जातीवर आधारित व्यवसाय निर्माण झालेले आहेत, व्यवसायावर आधारित जाती निर्माण झालेल्या. तर मग आम्हाला दिलं पाहिजे. आता तुम्हाला चौथा मुद्दा सांगतो. एकही पुरावा सापडला, फक्त एक. पुराव्याची तर गरजच नाही आरक्षण देताना, कारण बाकीच्यांना पुरावे घेऊन दिलेलंच नाही. पण तरी पाहिजे असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात मराठा आणि कुणबी एक असल्याचा पुरावा आणि कुणबीचा आणि मराठ्यांचा एकच व्यवसाय असलेलाचा पुरावा जरी सापडला तरीही महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येतं. 5,000 पुराव्याची सुद्धा गरज नाही. पाचवा मुद्दा, पंजाबराव देशमुख साहेबांनी ज्या आधारे आरक्षण विदर्भातल्या मराठ्यांना दिलं तोच आधार घेऊन किंवा त्याच कायद्यात मराठ्यांचा महाराष्ट्रातल्या समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देता येतं. त्यांनी ज्या आधारावर दिले त्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देता येतं. लयच झालं तर तुम्ही मराठ्यांचं बॉन्डवर शपथपत्र करून घेऊ शकता, त्याला 7/12 जोडसुद्धा मराठ्यांना आरक्षण देऊ शकता, कशाचीच आवश्यकता नाही, पुराव्याचे सुद्धा नाही. पण 100% आता असा उलगडा व्हायला लागला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकार यांचं 100% षडयंत्र आहे. आता बोलायला जागा नाही. पुरावे मिळालेत, वेळ दिला, आता बोलायलाच जागा नाही. काय करायचं? तर त्यांचं सगळ्यांचं मिळून असं षडयंत्र दिसतंय. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे, हे 100% सत्य. तुम्ही षडयंत्र असं म्हणताय, का षडयंत्र रचलंय? कारण तुम्ही, तुम्हाला त्यांचा जीव, तुमचा जीव घ्यायचा आहे का? राज्यात गावागावामध्ये आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलन वाढून कायदा सुव्यवस्था बिघडवायचं आहे. काय षडयंत्र का वाटत? का षडयंत्र वाटत? षडयंत्र वाटण्याचं कारण असं आहे, त्यांनी 30 दिवसाचा वेळ मागितला होता, आम्ही 4 दिवसाचा लिहिता. त्या 30 दिवसात त्यांना 5,000 पुरावे मिळाले. एक पुरावा जरी असला तरी कायदा पारित करता येतो. बाकीच्यांना पुरावा नसतानाही कायदे पारित करून दिलेला आहे. मग पुरावे आहेत, 30 दिवसाऐवजी 40 दिवस दिलेत. या वेळेत पुरावे पण आहेत आणि वेळ पण आहे. त्यांना दिलेला दोन्ही आहे, त्याच्या आत का दिलं नाही? तर 100% षडयंत्र आहे. मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यायचे नाही, मराठ्यांच्या पोरांचं करिअर बर्बाद झालं पाहिजे असं यांचं ठरवून आहे. त्यांनी किती मुदत वाढ मिळून दिली? दिली तरी आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांना 40 दिवस दिले होते, 30 मुदत. आम्ही याच दिवसात आरक्षण घेणार मराठी. त्यांना काय करायचं ते करू, ते बंद करा म्हणून सांगितलं होतं आम्ही. समितीच्या अहवालाच काय संबंध? समितीच्या अहवालाला 30 दिवसाचा वेळ होता. 5,000 पुरावे मिळाले, एक जरी मिळाला तरी खूप झाला. आता आम्हाला सरळ दिसत आहे ना, 10 वर्ष जरी लागले आणखी 10 वर्ष तरी अहवाल होणारच नाही. सरळ दिसत आहे आम्हाला. परत ते सांगणार आहेत कमी पडले. बाकीच्यांना किती आधार घेऊन दिलेत? आता समिती मान्य नाही आम्हाला. आता आम्हाला समिती विमान्य नाही.
आम्हाला आता यांनी दिलेला वेळ घेतलेला वेळ सुद्धा आमची फसवणूक करण्यासाठी होता असं आम्हाला सरळ वाटायला लागलं. समितीला मुदतवाढ कशामुळे दिली तुम्ही? कोणाला विचारून दिली? कोणाला विचारून दिली तुम्ही मुदतवाढ? तुम्हाला कशासाठी मुदतवाढ पाहिजे? समितीने सरकारला विचारलं, सरकारने समितीला विचारलं, तुम्ही कोणाला विचारून त्याला मुदतवाढ दिली? तुम्ही तिला 50 वर्ष मुदतवाढ देताल. मराठ्यांनी का तवर थांबायचं का आता? मुदतवाढ कशासाठी दिली? कागदपत्र जमा करण्यासाठीच ना. 5,000-10,000 झाले ना तुम्हाला, आता किती पाहिजेत तुम्हाला? याचा अर्थ असा होतो तुम्हाला मराठ्याला आरक्षण देत नाही. मराठे आता सावध आहेत. तुम्ही 2-3 दिवसात नाही दिलं तरी आम्ही घेणार आहेत आरक्षण. तुम्ही कसे देत नाहीत आम्ही बघतो. नाही पण तुम्ही हेच वाक्य पहिल्या दिवसापासून सांगताय, उपोषणाच्या पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या दिवसापासून सांगताय की एक जरी पुरावा सापडला तरी त्याच्यावर आरक्षण दिलं जाऊ शकतो. आता 10,000 पुरावा, मग अडचण काय होते? तुम्हाला उपोषण करायला लावायचं आहे का महाराष्ट्रात असं? त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, हा त्यांचा सगळ्यांचा उद्देश. मग मुख्यमंत्री मराठ्याचा असू नाही तर ते कोणत्या जातीचा असू, यांना काही देणं घेणं नाही. यांना फक्त खुर्ची पाहिजे, पैसे पाहिजेत आणि त्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे. आणि गोरगरिबांच्या मराठ्यांनी त्यांना मोठं केलं पाहिजे, एवढं स्वप्न आहे त्यांचं. यांना काय देणं घेणं नाही. आता विश्वास मी कसा ठेवायचा? कसा ठेवायचा सांगा ना. आहे माझा, पण कसा ठेवायचा सांगा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधानाकडे जातात. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी गेले होते का? खुर्च्या टिकवायला गेले होते का? महाराष्ट्रात प्रचंड मोठं गोरगरिबाचं आंदोलन सुरू आहे, लेकरांचं चांगलं व्हावं हे सांगायला गेले होते. तुम्ही एवढं मोठं आंदोलन असताना तुम्ही पंतप्रधानाला सांगितलंच कसं काय नाही की मराठ्यांचा आरक्षणाचा विषय राज्यात आणि देशात तापलेला आहे? तुम्ही सांगितलंच कसं काय नाही? आणि तुम्ही जर सांगितलंय तर पंतप्रधान बोललेच कसं काय नाही आमच्या महाराष्ट्रात येऊन? आमचं जर मनात पाप असतं, पंतप्रधान आपल्याविषयी बोलणार नाही आहे, मुख्यमंत्री बोलणार नाही, आम्ही तुमचं विमानच उतरून दिलं नसतं. एवढी ताकद मराठीत. आम्ही तुम्हाला वेळ दिला, तुम्हाला येऊ पण दिलं, गावबंदी असून सुद्धा येऊ दिलं का नाही मराठीने तुम्हाला? याचा अर्थ असा होतो की आमचं मनात चांगलं होतं की तुम्ही आमच्या लेकरांचं चांगलं करता. आता कशाच्या आधारावर विश्वास ठेवायचा? कशाच्या आधारावर विश्वास ठेवायला? तुम्हाला 40 दिवस पण दिले, तुम्हाला पुरावे पण मिळाले. आता विश्वास याच्यासाठी ठेवत नाही. तुमची बातमी जर खरी असली तर विश्वास ठेवत नाही. त्यांनी जर समितीला वेळ वाढून दिला असला तर कोणाच्या जीवावर वाढून दिला? म्हणून आमचा आता तुमच्यावर, सरकारवर आणि मुख्यमंत्र्यावरसुद्धा विश्वास नाही राहिला. तुम्हाला पुरावे असूनसुद्धा तुम्ही समितीला कामाला लावल्याचा अर्थ मराठ्यांचे पोरं तुम्हाला बरबाद करायचे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी जाहीरपणानं आवाहन करून सांगतो, एकानंही आजपासून आत्महत्या करायची नाही. आता आपल्याला लढून मिळवायचं, शांततेत लढायचं आहे पण लढून मिळायचं आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातले मराठा समाजाचे तरुण पोरं आणि समाज पाहिजे. अजिबात कोणी आत्महत्या करून मारायचं नाही. तुम्ही जर मेले तर माझ्या संग कोण लढणार? मराठ्यांचा विजय कसा होणार? मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? उद्यापासून एकाही मराठ्यांच्या पोरानं आणि मराठ्याच्या माणसानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची? एकानंसुद्धा करायची नाही, कारण माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला तुम्ही पाहिजे. हे जर आपल्याशी धोका करणार असले तर आपल्याला लढून आरक्षण मिळायला लागतं. आपण यांचे आणखीनही 29 तारखेपर्यंत वाट बघू. हे आपल्याला आरक्षण देत आहेत का? कारण पहिला टप्पा आपला 28 पूर्ण होतं, 29 आपण पुन्हा आपण लोक बसून आपण ठरू. आरक्षण मात्र आपल्याला लढून मिळायचं, शांततेत आंदोलन करायचं पण लढूनच मिळायचं. एकानंही आत्महत्या करायची नाही म्हणजे नाही. पुन्हा ठराविक जेवढे काय बांधव असतील त्यांची 29 आपण बैठक घेऊन आपण ठरवू. आत्महत्यासोबतच गावागावामध्ये नेत्यांना गावबंदी केली जात आहे, त्यामध्ये आता रात्री नांदेडमध्ये चिखलीकरांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. त्यासोबतच कालचा मुंबईचा प्रकार माहीतच आहे, रस्ते काही ठिकाणी अडवल्याचा प्रयत्न केला जातो. त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे, काय तुम्ही सांगणार आहात? तुम्ही शांततापूर्ण आंदोलन युद्ध म्हणून जाहीर केलं आणि हे हिंसक होत चाललेलं आहे, याचं तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? हे तुमचे लोक आहेत की आणखी कोणी आहेत? कुठं हिंसक झालं? कुठंच झालं नाही राज्यात. कालची गाडी झाली, मग ते झालं ना कालचाच विषय. आम्ही त्याचं कुठं समर्थन केले? खासदारांची गाडी फोडली. मराठा समाजाला आम्ही जाहीर आवाहन केलेलं आहे की शांततेत ठेवायचंय. आपल्या गावात त्यांनी यायचं नाही. ते काय आले आमच्या गावात? त्यांना का आमंत्रण दिलं कुणी? हे गावात येते कशाला आमच्या?
आम्ही जर म्हणत असतो तुम्ही आमच्या गावात येऊ नका, आम्ही तुमच्या दारात येणार, तर आमच्या दारात कशामुळे येते ती, यांचं कारण काय? बांधवांना एवढंच सांगतो की यांना गोडीत गावाच्या बाहेर काढा, आले तरी गोडीत गावाच्या बाहेर काढा, पण येणाऱ्या कोणकोण नेते आहेत त्यांनी बॅडमोठपणा करू नका, कशाला येता आमच्या गावात तुम्ही, तुम्ही येता कशामुळं? तुम्ही जातनबुजून आमच्या छातीवर नाचायसाठी येतात का? मग तुमचं यायचं कारण काय? आम्ही जर तुमच्या दारात येणार नाहीत असं ठरवलं असेल तर तुम्ही बी आमच्या दारात येऊ नका ना। तुम्ही आमच्या गावात येता कशासाठी? याचा अर्थ तुम्ही दादागिरी करायला गावात येता, परत कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणता? तुम्ही येता कशामुळं? तुमचा संबंध काय आमच्या गावात यायचा? कायदा सुव्यवस्था बिघडतच नाही ना, तुम्ही आमच्या गावात नाही आलेत, कशाला येता? तुमचं काय काम आहे आमच्या गावात? तुम्ही जर म्हणता आमच्या दारात येऊ नका, आम्ही बार बार जर तुमच्या दारात आलो तर तुम्ही आम्हाला शिव्या नाही देणार, कशाला येतो म्हणून? तुमचं आमच्या गावात काम काय? तुम्ही येता कशामुळं? तरी बी मा तरी पण हे जाणून बुजून कायदा सुव्यवस्था बिघडावा म्हणून हे लोक यायला लागलेत, तरीही यायला लागलेत, तरीही मराठा बांधवांना मी आवाहन करतो, यांना गुढीत ढकलून लावा गावाच्या बाहेर, काही त्यांना ताण देऊ नका, ते मुद्दाम कायदा सुव्यवस्था बिघडावा म्हणून येतात, परंतु यांनी आमच्या गावात येऊ नये। राजकीय नेते सत्ताधारी हे गावागावातली कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी येत आहेत असं तुमचा थेट आरोप आहे का? मग आलेच कशाला? तिथं काय भाजी भाकरी केल्यात काय ना जेवायला? आले काय आले आमच्या गावात? याचं काय काम आहे आमच्या गावात? याचं आमच्या गावात यायचं काम काय? ते विरोधी असू नये तर ते सत्ताधारी, याचं याला एकदा सांगितलं ना आमच्या घरात येऊ नको, ह्यो कशामुळे आमच्या घरात येतो? आमच्या दारात यायचा याचा संबंध काय? त्याच्या दारात आम्ही आलो का? ह्यो कुणी असो महाराष्ट्रात आलो का आम्ही? नाही आलो। तू आमच्या दारात आलाच कशाला? तुला कायदा सुव्यवस्था बिघडायची म्हणून मराठ्यांना सांगतोय की आमच्या छातडावर नाचायसाठी यायला लागली ही जाणून बुजून। मी कोणाला मोजित नाही, मी कोणाला भेट नाही, आलो तुमच्या गावात दादागिरी दाखवायला आला का? तो या दारात आम्ही आलो का दादागिरी दाखवायला? तू आमच्या गावात येतोच कशामुळं? तरीही मराठ्यांना सांगतो आले तरी यांना गोडीत बाहेर काढा। हां, तो दादागिरी जरी आला तरी गोडीत बाहेर काढायला ते मुद्दाम करणार आहे। मग मराठ्यांना तुम्ही खवळून घेऊ नका ना, तुमची गाडी फुटणार नाही, तुमची काच फुटणार नाही, तू येतो का याला? तू आजवळ माझा डेऊन पैसा झालेला आहे, त्यामुळे तुला गाड्या झाल्या फुटल्या तरी काय वाटत नाही, तुला कायदा सुव्यवस्था बिघडा वाटते? तुला सरकारने सुपारी दिली का बळज गावात जा म्हणायला? तो गावात जातो कशाला रे? तो घरी झोप ना तिकडं गपचिप तुपल्या, काय आले तू आमच्या तिकडं? आमच्या लेकरांचं वाटलं करायला होतो का तू? म्हणजे यांनी हरामखोरपणा लावलाय मुद्दा, हां माझ्या तोंडात असं कधी येत नाही। आमच्या लेकरा बाळांची वाटोळ करायसाठी तुम्ही आमच्या गावात येता का? कशासाठी येता तुम्ही? काय समज तुमचं आमच्या गावात यायचं? तुमचं पोट भरलं नाही का आणखीन आमच्या पोरांचं इतकं वाटोळ झालं तरी? तरी जाणून बुजून आमच्या गावात येता? तुम्ही सगळेजणं तिकडं जा ना, मारा ना तिकडं सगळेजणं, त्या मंत्रालयात जाऊन तिथं आवाज उठवा ना सगळेजण, तुम्हाला तिथं जाऊन आवाज उठवत आहेत ना की इकडं आमच्या गावात कशासाठी येता तुम्ही? काय काम आहे तुमचं आमच्या गावात? आपतगावमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली, त्यानंतर आता मृतदेह घेण्यास नातेवाईक नकार देत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की सदावर्ते यांनी जो वक्तव्य केला त्या वक्तव्याच्या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। सदावर्ते जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, काय आव्हान करणार? तसा धक्का बसून जर ते आमचा भाऊ गेला असेल तर सरकारने आणि कमिशनर साहेबांनी तातडीनं दखल घेऊन त्यांची मागणी पूर्ण करून त्या बॉडीची विटंबना नाही झाली पाहिजे आमच्या भावाची। सरकारमुळं आमच्या भावाच्या बॉडीची तरी आता मेल्याच्या नंतरही विटंबना नाही झाली पाहिजे, तिच्यावर राजकारण नाही झालं पाहिजे, सरकारनं तिच्यावर राजकारण नाही केलं, ती मागणी तातडीनं पूर्ण केली पाहिजे त्या बांधवांची, आमच्या आत्महत्या झालेल्या नातेवाईकाच्या बांधवांची तातडीनं मागणी पूर्ण झाली पाहिजे, जी काय त्यांची मागणी असेल ती। मग द्या ना म्हणा आरक्षण लवकर वाढदिशी द्या ना, किती किती खून करता आमचे, सरकार खून करायला लागले आमच्या पोरांचे, किती खून करणार? तरीही मी महाराष्ट्रातल्या बांधवांना पुन्हा एकदा सांगतो, आत्महत्या करू नका, कारण आपले माणसं कमी होता कामा नाही, तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे, एकानंही आजपासून आत्महत्या करायची नाही। क्योंकि उन्होंने हमारे पास से 30 दिन लिए थे, हमने 40 दिन दे दिए, क्यों रिजर्वेशन नहीं दिया?
इसलिए हमको लगता है कि ये षड्यंत्र है और ये सही भी है। पुरावे चाहिए थे वो भी मिल गए तब भी नहीं दे रहे, इसका मतलब होता है कि महाराष्ट्र के मराठों का अच्छा नहीं होना चाहिए, ये उनका षड्यंत्र है। हम मागाज भी सिद्ध हो गए फिर भी नहीं दिया जाता, इसका मतलब है जानबूझ के ये नहीं देते, लेकिन मराठे रिजर्वेशन लेके रहेंगे, अब भी ही थोड़े दिन में ही लेंगे, सरकार का छुट्टी नहीं देंगे आप, तुम देखो आगे आगे क्या होता है। दो तीन दिन में क्या होने वाला? नहीं वो बताएंगे हम, ये 29 तारीख के बाद हम सामने बताने वाले, आगे पीछे नहीं। आपने आंदोलन के पहले चरण में भी कहा था कि मुख्यमंत्री पर आपका विश्वास था, अब क्या हुआ? आप कह रहे कि विश्वास नहीं है, क्या वाकई आपका विश्वास मुड़ चुका है? उन्होंने समिति को टाइम बढ़ा के क्यों दिया, किसको पूछे दिया? पुरावे है तब भी रिजर्वेशन क्यों नहीं दिया? पुरावे की जरूरत नहीं है तो भी मराठों को आरक्षण क्यों नहीं दिया? उन्होंने जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री गए थे, श्रद्धे साहब है वो, बहुत बड़ा पदवी है उनके पास, वो भी गए थे। उन्होंने पंतप्रधान को क्यों नहीं बताया कि बड़ा आंदोलन चल रहा है? बताया है तो पंतप्रधान ने क्यों कल बोला नहीं? मराठों को बुरा करने के लिए ये सब टीम जुड़ गई है, लेकिन मराठे सब षड्यंत्र तोड़ के आरक्षण मिलके दिखाएंगे थोड़े दिन में। नेताओं के प्रवेश पर बंदी लगाई गई है, करीब करीब बताया जा रहा है 2 से 2500 गांव मराठवाड़ा में है। कल सांसद प्रतापराव चिखलीकर की गाड़ी पर भी मराठा समाज द्वारा हमला किया गया, क्या कहेंगे ये? अत्य का राष्ट्रपति काय को गया मग हमारे गाँव में, घर में झोपने का कब चिप्त? हमारे गांव में काय अलग है, डोके को तान दे रहा है वो बच उगा वो तो प्रत, हमने बोला ना हमारे गांव में मत आए, आने का नहीं ना, तुम्हें आम काड़ेला वो आने आते ना, सरकार ने सुपारी दी ना आपको कि जाके कायदा सुव्यवस्था बिगाड़ दो, तुम क्यों आते? मत आओ ना, आरक्षण लेगा तुम्हारा जगह कौन सी है? विधान भवन में जाके मराठा आरक्षण के बारे में बोलना, इकड़े यूँ क्यों बोलते? तुम इधर हमारे दुख पर मिट चोल रहे हैं ना आप, ये चलेगा नहीं। आप मराठा आप सुज्ञान हो गए, मराठा उस इनको सबको अच्छा रास्ता दिखाएगा अच्छा। नहीं नहीं, तुमको हमने समय दिया था, तुमने रिजर्वेशन क्यों नहीं दिया? फिर मैं उपचार क्यों लूँ? तुमने हमारी इच्छा पूरी की क्या? नहीं की तो भी हम महाराष्ट्र को बात फिर से कर रहे कि भाई कोई आत्महत्या मत करो, कोनी ही महाराष्ट्रातले आपल्या एकाही भावान या पुढच्या काळात एकही आत्महत्या आजपासून होता कामा नये, आपण लढून मिळू, काळजी करू नका, आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आपण आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा। गावागावात आपला पहिला टप्पा सुरू आहे, जर कोणी नेता आपल्या गावात आला तर त्याला प्रेमात बाहेर काढा, त्याला व्यवस्थित बाहेर काढा, आपल्या गावात त्यांना नाही येऊ द्यायचं, आणि त्यांनी पण येऊ नये जाणून बुजून त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यानं उपमुख्यमंत्र्यानं आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनासुद्धा सांगतो जाहीरपणानं, तुमच्या नेत्यांना आमच्या दारात येऊ नका म्हणून जाहीर सांगा, आणि तुम्ही पण येऊ नका, जरा थोडे दिवस आराम करा ना, जपान जरा घरी कदम निघा नका तुम्हाला, काय आमच्या गावात विकास काय करतो? आत्ता बोध नाही केला कायच विकास करतो? आत्ता बोध आणखीन खड्डे पडले तुमच्या जेने बुजणं वयनात, शेतकऱ्यांचा 1 रुपयात पीक विमा काढा, एकाला बी 1 रुपया त्यांच्या खात्यावर आणा, काय विकास करतो रं काय याचा विकास? बाकीच्यांना आरक्षण दिलं आम्हाला दिलं नाही, कशाचा विकास करतो गावात येऊन? आपका अनशन का तीसरा दिन है, तबियत लगातार आपकी खराब होती जा रही है, आप मेडिकल सहायता भी नहीं ले रहे हैं, क्या? नहीं नहीं वो आरक्षण दे दो बोला मैं, समय दिया तो भी उन्होंने नहीं दिया,
तो उपचार घे के करतो काय? आरक्षण ही उपचार मेरे ऊपर है, वो दे दे उपचार। वो डॉक्टर को नहीं समझता, परत वो बोलेगा किडनी गया दूसरा गया, ये का डॉक्टर पाठी थे तो वो बिना कारण वो चलेगा नहीं बहाना। ये देखो बहाना चलेगा नहीं। आता जाहिरपणा पुनः सांगतो, मुख्यमंत्री काय दोन चार उपमुख्यमंत्री असतील ते सगळे मिळून सगळे मंत्री विरोधी पक्ष नेते आमच्या गावात तुम्ही येऊ नका, आम्ही तुमच्या दारात येत नाही। तुम्ही आमच्या दारात येणं म्हणजे तुम्ही जाणून बुजून आमच्या लेकरांचं वाटोळं करायसाठी यायला लागला। सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांचे सगळे नेते तुम्ही आपलं तिकडं विधानसभेत जा, तिथं मराठा आरक्षण मिळावं यासाठी आवाज उठवा। त्यांना तातडीनं अधिवेशन भरायला लावा, बरोबर का? तातडीनं उद्याची उद्या या दोन दिवसात नवीन अधिवेशन एक दिवसाचं बोलून भरून मराठ्यांना आरक्षण द्यायला लावा। सगळ्या पक्षाचे आमदार खासदार माजी आमदार जेवढे काय नमुने असतील तेवढे तिथं आमच्यासाठी जा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू ना, आणि तिथं आवाज उठवा, अधिवेशन भरायला लावा, मराठ्यांना आरक्षण द्यायला लावा, भरा। एक दिवस सगळे जर मंत्री आमदार मंत्री उठले सगळ्या पक्षाचे म्हणले एक दिवसाचं अधिवेशन उद्या सकाळी घ्या, तर उद्या सकाळी अधिवेशन सुरू होईल। इकडं काय आलं तर आमच्या गावात इकडं काय अधिवेशन भरायचं काय? आम्ही इकडे येऊन देणार नाही तुम्हाला, इकडं काय तुमचं? आणि मराठ्यांनाही सांगतो यंदा शांततेत ढकलून लावा। आपल्याजवळ लई कला आहेत ना, मराठा बांधवांना आवाहन करतो, आपल्याजवळ किती कला आहेत, आपल्याजवळ लई डाव आहेत, त्या पद्धतीने हळूहळू हळूहळू यांना बाहेर लावा। ते मुद्दाम आपल्या पोरांना आरक्षण मिळू नाही म्हणून ते डाव टाकतात, त्यांचा डाव यशस्वी होऊ नका, आणि कोणी कणू बी नका नेत्याला। आमची गाडी फोडून काय काय जातो मग गावात आमच्या? तिकडं राहत तुपल्या तिकडं जाऊ नको आमच्या गावात। आणि मराठा बांधवांनी प्रेमाने यांना ढकलून लावा, आत्महत्या उद्या आजपासून कुणी करायचे नाही, माझ्यासोबत राहा। विशेष अधिवेशन भरवा आणि आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा असं म्हणतात, त्याबद्दल जरा काय तुमची भूमिका काय, तुमचं म्हणणं काय? पुन्हा एकदा सांगतो की आम्ही तुम्हाला वेळ दिला होता, सगळे पुरावे असूनही तुम्ही दिलं नाही, याचा अर्थ तुमच्याकडं ट्रकाने ट्रका भरून जरी पुरावे आले तरी तुम्ही देणार नाही, त्याचा अर्थ असा आहे। आता आम्हाला दंड ठोपटायला लागणार आहेत मराठ्याला। सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री संत्री कोणकोण आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र या, एक दिवसाचं तातडीनं उद्या अधिवेशन बोलवा ना, कायदा पारित करा। मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा पारित करा आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा। एकदम सोपं आहे, आता पुरावे भी आहेत तुमच्याजवळ, काही अडचण नाही। पुरावे पण आहेत तुमच्याजवळ आता कायदा पारित करायला, आता काही अडचण नाही। पुरावे नसले तरी मी सांगतो तुम्हाला, पुरावे नसले तरी किती जाती आरक्षणात तुम्ही घातल्या त्याप्रमाणे घाला। जातीवर आधारित व्यवसाय निर्माण झाले असले तर त्या जातीचे आम्ही पण आहेत, अधिवेशन बोलवा तातडीनं। तुम्हाला जर खरंच मराठ्यांची माया आहे, खरंच मराठ्यांचे पोरं तुम्हाला मोठे व्हावं वाटतात, खरंच मराठ्यांच्या पोरांचं करिअर बर्बाद होऊ नये तुम्हाला असं वाटतं, तर बोलवा आज उद्याचं अधिवेशन आणि मराठ्यांचा कायदा पारित करा, बोलवा अधिवेशन। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याच्या समाजाच्या वतीनं सरकारला आणि विरोधी पक्षांना आवाहन आहे की सगळ्यांची आमची मराठ्यांची एकच मागणी आहे की आज किंवा उद्या तुम्ही तातडीनं अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या, बघू तुम्ही बोलवतात का नाही ते अधिवेशन। आम्ही तरी आता मराठे आज आणि उद्या डोळे लावून तुमच्या तिकडं ते अधिवेशन लावता का नाही याच्याकडं आमचे सगळ्यांचं लक्ष आहे। तुम्हाला जर मराठ्यांचं कल्याण करायचं असलं तर आजच ब्रेकिंग न्यूज येईल की दोन दिवसाच्या आत सरकारनं अधिवेशन बोलावलं आहे एक दिवसाचं तातडीनं आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा कायदा पारित करायचा आहे दोनच दिवसात येईल, नाही तर 29 आम्ही पुन्हा बैठक घेऊन दुसऱ्या टप्प्यातलं आमचं आंदोलन सुरू होणार आणि आम्ही बघतो तुम्ही कसं आरक्षण देत नाहीत मराठ्यांना। धन्यवाद। कशाला गावात फिरता? आमच्या गावात कामच काय भाऊ, मला तिथेच येते सगळेजण। आमच्या गावात तुमचं काम काय? जरा वेगळ्या वेगळ्या भाज्या खावा घरी बसून, अधिवेशनात जे तुम्हाला खायला मिळत आहे ते बी आमच्याच पैशाचं। एकदम भाज्या एक्स्ट्रा खा पण आम्हाला आरक्षण द्या, गुलाबजांबू खा, बेसन खा, कढी खा, ठेसा करा, संडास लागत नाही तिने, वेगळं वेगळं खा, आमच्या आमच्या भाज्या इचलून घ्या आम्हाला, तिथं बसा ना, आमचेच पैसे ते तुमच्या पैशातून नाही खात तुम्ही। तुम्ही जेवढं काय अधिवेशन काळात त्याच्यात खर्च येतो ते आमच्याच पैसे नाशलेले आहेत, आमच्याच जनतेचा कर येते। आणखीन दोन चार खापून आम्हाला आरक्षण द्या, तिथं बसा ना, इकडं आमच्या गावात येता कशाला? आमच्या दोखावर मेट चोळायला मुद्दाम मराठ्यांच्या छातडावर जातो आम्ही, काय करतात बघू, हे म्हणायला जातो काय तिकडं तू?
तुला मुख्यमंत्र्यांनी त्या दोन तीन उपमुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं काय? तू जाय काय करतेस बघू, तुम्ही वातावरण बिघडायला लागले का? हां, वातावरण बिघडायला लागले का? जाता कशाला? हां, आधी बात आमच्या गावात येऊ नका, आले तरी मराठ्यांना सांगतो शांतते त्यांना बाहेर काढा, आरक्षण घेऊ काळजी करू नका तुम्ही. कोणी जरी म्हणला आरक्षण भेटत नसतं विश्वास ठेवू नका, तुम्हाला काय करायचं मराठ्याच्या पुढं? काय वळव करत ताकद कोणाशी? मी आहे ना पठ्ठ्या, आणि मी तुम्हाला मायबाप म्हणलं आहे, तुमचं लेकरं आहे, माय लेकरं आहेत आपण दोघं जण. हां, आपण दोघं माय लेकरं आहेत, कसं मिळत नाही बघू. आपला आणखीन दुसरा टप्पा राहिला, कम टेन्शन घेता. पहिल्या टप्प्यातच ही जी रिस आलीत, आणखीन लई राहिले, दोन तीन टप्पे होणार आहेत आपले. त्यामुळं कोणी म्हणला तरी खचून जाऊ नका, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मराठा भावांनो, आपण लढून मिळू, आणि आजपासून कोणी आत्महत्या करू नका. धन्यवाद. तर मराठा समाजातील मुलांचं भलं होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत जरांगेंनी नेत्यांवरती टीकास्त्र डागलं, आणि त्यासोबतच महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर पंतप्रधानांनी किमान मराठा आरक्षणासंदर्भात बोलायला हवं होतं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.